आणि आता एक महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी कांद्याच्या दराच्या संदर्भातील आहे. केंद्राच्या कांदा आयातीच्या निर्णयाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विरोध केलाय. कांद्याची आयात न थांबवल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय. कांद्याचे दर नियंत्रणात राहावेत यासाठी केंद्र सरकारनं अफगाणिस्तानातून कांदा आयात केलाय. पंजाबमध्ये जवळपास 300 टन कांदा आयात करण्यात आलाय. सीमेवर आणखी 50 ट्रकमध्ये तब्बल 1500 टन कांदा देशातील बाजारामध्ये येण्यासाठी तयार आहे. अफगाणिस्तानचा कांदा बाजारात आल्यास महाराष्ट्रामधील कांद्याची मागणी घटणार आहे आणि त्यामुळे कांद्याचे दर 10 ते 20 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. सध्या किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे दर 60 ते 70 रुपये किलो इतके आहेत. दरम्यान या सगळ्या संदर्भात मनवाडवरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजय सोनवणे यांनी. एकूणच जर बघायला गेलं तर परदेशामधून केंद्र सरकारने जवळपास 17 गाड्यांमधून 300 टन कांदा जो आहे तो पंजाबमध्ये मागवलेला आहे आणि आणखीन काही गाड्या ज्या आहे त्या बॉर्डरवरती उभ्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कांदा जो आहे हा आयात होणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी भारतीय कांद्याला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. जर आपण पाहिलं तर आता नवीन जो लाल कांदा निघणार आहे तो काही पावसाच्या याच्यामुळे कर्नाटक असेल किंवा तामिळनाडू इकडचा जो कांदा आहे तो पावसामुळे थोडासा खराब झालेल्यामुळे त्याला यायला उशीर लागणार आहे. तर नाशिक जिल्हा जो कांदा उत्पादक बेल्ट जो आहे तेथेही कांद्याला काही प्रमाणामध्ये निघण्यास उशीर होतो आहे. त्यामुळे कांद्याचे जे दर आहे ते नियंत्रण ठेवा यासाठी केंद्राने हे पाऊल जरी उचललेलं असलं तरी सध्या कुठेतरी केंद्राचे जे धोरण होते आयात धोरण निर्यात मूल्य असेल किंवा निर्यातीवरती बंदी ह्या प्रकारामुळे कांद्याच्या भाव जे होते ते कमी झालेले होते. याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला होता. अजय सोनवणे, साम टी व्ही, लासलगाव.